विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत आज सोयगाव इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडलेली आहे आणि मला मोठ्या प्रमाणात इथं प्रतिसाद मिळत आहे आणि येत्या 20 तारखेला आपण मशाली आणि शनिवार मतदान करावे विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलेलो. त्याच्यात आपले माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रंगनाथरावजी काळे साहेब, लगाने काका आणि सर्व तिन्ही पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. मित्र माझा मित्र परिवार इथे उपस्थित होता. बैठक होती ही सर्व कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते जे ह्या तालुक्यातले सोयगाव मतदारसंघातले सोयगावचे त्या सर्वांना बोलून तिन्ही पक्षाचे राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट त्याचप्रमाणे काँग्रेस आणि त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट जो शेवटी निर्णय पक्ष लेवलला घेतला गेला त्याच्यामध्ये उद्धवजींचा आग्रह असा होता की जिथं जिथं त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले तिथला तो मतदारसंघ त्यांनाच हवा. त्या दृष्टिकोनातून सन्माननीय पवार साहेबांनी बराच प्रयत्न केला की उभाट म्हणजे तुतारीकडं हे आपलं चिन्ह आलं पाहिजे आणि इथून मला उमेदवारी मिळावी. परंतु उद्धव साहेबांनी सांगितलं की आम्हाला किमान एवढ्या जिथं जागा आमचे जे आमदार सोडून गेले त्या जागा आग्रहाने त्यांनी मागून घेतल्या आणि त्यांचं म्हणणं होतं की मी या मशालीनेच त्यांना त्यांची जागा दाखवेल आणि आपण बघतो आज आपले जे उमेदवार होते त्यांना आपण इथं सोयगावला बोलून सर्व कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा विचार मांडला आणि कार्यकर्त्यांना हे सांगितलं की बऱ्याच ठिकाणी असं बोललं जात होतं की आता तुमच्या नानांना मिळालं नाही तर आता तुम्ही आमच्याकडे या. परंतु मी सगळ्यांना सांगितलं की जो आपला धर्म आहे हा महाविकास आघाडीचा तो आपल्याला पाळायचा आणि यावेळेस परिवर्तनाची जी लाट ह्या मतदारसंघामध्ये ते परिवर्तन निश्चितच 100% घडून आणायचं त्याकरता सर्वजण कसोशीने प्रयत्न करणार आहे आणि यावेळेस आपण बघाल की अब्दुल सत्तार यांचा पराभव निश्चित आहे. निर्णय हाच आहे की महाविकास आघाडीचा जो आमचा धर्म आहे कोणता सगळ्यांनी एकत्रित लढायचं ज्याला पक्षचिन्ह मिळालं त्या पक्षावर मला एक अभिमान वाटतो या गोष्टीचा की तो पक्षचिन्ह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळालेले आणि ती निशाणी जी मिळालेली मशाल ती ही मशाल आता नाना आहे तिथं नाना सुद्धा स्पर्धेत होते त्यांचं सुद्धा खूप इथं चांगलं कार्य आहे. कॉलेज त्यांचं आहे आणि खूप सारं शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचंही काम आहे. मी सुद्धा ज्या दिवशी सत्तार गद्दार झालेत त्या दिवशी निर्णय घेतलेला आहे. 1.5 लाख रुपयाची नोकरी सोडली मी जिल्हा म्हणजे खासगी गव्हर्नमेंटला होतो मी आणि माझं प्रमोशन पण होतं पण सगळं सोडलं आणि हे करता करता ही मुहूर्तमेरी एवढी वाढली की मी खेड्यापाड्यात अगदी अक्षरशः सोयगावमध्ये सुद्धा अगदी बोरखेडा असेल निंबाचे असेल तिकडं तांडा असेल आपलं कोणता घाणेगाव असेल जामटी असेल सावजबारा सगळीकडे अगदी शिल्लोर घाटनांद्रा शिवणा आंबई अंधारी या सगळ्या गावामध्ये अगदी मशाल घराघरापर्यंत पोहोचवली आणि ती मशाल आता आपल्या आपले उमेदवार सुरेशजी बनकर यांच्या हातात दिली पण आम्ही एकनिष्ठेने आम्ही एकनिष्ठ आहोत. निष्ठा ही आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि निष्ठेसाठी आम्ही ते करणार. तेव्हा ही जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची मशाल आहे ती आम्ही नक्कीच या शिल्लोर सोयगाव विधानसभा मतदारसंघात नक्कीच प्रज्वलित करणार आहोत. आज या ठिकाणी जी महाविकास आघाडीची बैठक या ठिकाणी आदरणीय रंगनाथ नाना काळेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बोलवली होती. ही बैठक साठी आपले शिल्लोरचे शिवसेनेचे नेते विठ्ठल बदर सर हे सुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सभामध्ये असा निर्णय घेण्यात आला किंवा कुठलेही मतभेद कुठल्याही मनात कोणाचे जे कार्यकर्त्यांच्या मनात जे मतभेद होते ते या बैठकीच्या निमित्ताने दूर झालेले आहे. किंवा विठ्ठल बदर सर काय करतील रंगनाथ नाना काळे साहेब काय करतील पण मित्रांनो हे असं काही झालेलं नाहीये. सगळ्यांनी एकमुखाने श्री आपले महाआघाडीचे उमेदवार सुरेश पाटील बनकर यांना निवडून देण्याचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि हा गद्दार अब्दुल सत्तार याला कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी पाडायचा आहे. ज्याने आजपर्यंत लोकांच्या जमिनी घरं शेतकऱ्यांच्या सबसिड्या खाल्ल्या ठिबकच्या आणि अनेक लोकांच्या जमिनी बळखवलेल्या आहे ज्याला गाडल्याशिवाय हे जनता या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि या तिन्ही नेत्यांनी या ठिकाणी आज एकत्रित येऊन जो महाविकास आघाडीचा विजय स्तंभ या ठिकाणी सोयगावमध्ये राहिलेला आहे तो अविरत असाच चालू राहील आणि मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरेंची अशी ज्वलंत चालत राहील की ते कुठेही थांबणार नाही आणि या
येणाऱ्या या याच्यामध्ये रावणाचा दान नक्की होणार आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। छत्रपती शिवाजी महाराज।